उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. मांढरदेवीची पालखी छबिना गावातून वाजत गाजत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांढरदेव गडावर आणण्यात आली आहे आणि मुख्य यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे मांढरदेवी मंदिरात मांढरदेव देवस्थानचे ट्रस्टचे सर्व प्रमुख तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाकंभरी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर काळुबाई देवीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जात असून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यातील देखील लाखो भाविक मांढरदेव गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेत. 2005 साली झालेल्या दुर्घटनेनंतर मांढरदेव गडावर अनेक निर्बंध लावण्यात आल्याने गडावर पशुहत्या, नारळ फोडण्यास आणि कर्मकांड करण्यास मनाई करण्यात आली आहे. या गोष्टींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मांढरदेव यात्रा राज्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने या यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. मांढरदेवीची यात्रा आज संपन्न होत असल्याने काल रात्रीपासूनच देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिरात फुलांची आरास करण्यात आली आहे. तर देवीचा गाभारा देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय. यात्रेसाठी मांढरदेव गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण दक्षता सातारा जिल्हा प्रशासन आणि यात्रा कमिटीने घेतली असून मांढरदेव गडावर यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी सोमनाथ क्षीरसागर, काळुबाई देवीची मुख्य पुजारी. आज शाकंभरी पौर्णिमा, पौष महिन्यातली शाकंभरी पौर्णिमा या दिवशी देवीचा यात्रेचा मुख्य दिवस असतो. पौष पौर्णिमा या दिवशी देवीने रत्नासुर आणि लाख्यासुर या दोन्ही राक्षसांचा वध केल्यानंतर विश्रांतीसाठी देवी ह्या मांदार पर्वतावर थांबलेली आहे. 3 वर्ष कोरोनाच्या कालावधीमुळे यात्रा भरत होती, परंतु भाविकांना दर्शन होत नव्हतं. 3 वर्षानंतर प्रथमच आज यात्रा भाविकांसह भरत आहे, त्याच्यामुळं खूप मोठा उत्साह भाविकांच्यामध्ये आहे. खूप मोठी गर्दी आज सकाळपासूनच पाहायला मिळते. लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत, परंतु प्रशासन, पोलीस, देवस्थान ट्रस्ट यांना सर्व व्यवस्थित नियोजन केल्यामुळे भाविकांचं दर्शन अतिशय व्यवस्थित होत आहे. आज सकाळीच माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते देवीची शासकीय महापूजा झाली. आज देवस्थान ट्रस्टनं नवीनच आज सोन्याचा मुखवटा आणि हे दागिने सगळे देवीला अर्पण करण्यात आलेले आहेत. कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर प्रथमची ही आजची यात्रा आहे. मोठ्या संख्येने भाविकांचा उत्साह, लोकसंख्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात आहेच.